सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चला उद्योजक घडवूया कार्यक्रम संपन्न। सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वनिता समाज राजकमल चौक अमरावती येथे कोविड नंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून यावर छोटे मोठे उद्योग करून यामधून रोजगार कसा निर्माण करायचा यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षणाला उपस्थित लोकांना LED बल्ब व मॉप तयार करायचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवनकर, आईबाबा संस्थेचे अध्यक्ष कुंदन शेंडे, सतीश चव्हाण, अनिल सावरकर, रवी नाईक, अनिल धोबे, लता आंबुलकर, मनीषा नाईक, समीर तानोटकर, संतोष शेंडे, कल्पना तांदुळकर, सुभाष कोकणे, जिया वाकोडे, निशा दिमान, प्रवीण खडसे, कवड्डू वांसिक, पूनम तडखड आदी मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। अशा प्रकारे सक्षम बहुउद्देशीय संस्था चांदूर रेल्वेचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रम अमरावती येथे संपन्न झाला। रोजगार निर्मिती करावी लागते आणि रोजगार निर्मिती करतो म्हटलं काहीतरी उद्योग करावा लागते आणि कोणताही छोटा मोठा उद्योग करतो म्हटलं तो दोन पैसे आपल्याकडून असणे आवश्यक आहे। म्हणजे कोणताही उद्योग हा बिगर पैशाचा चालू होऊ शकत नाही। तर चला तर आपण आज मी तुम्हाला महत्वाचा विषय म्हणजे आपण शिकणार आहे LED बल्ब कसा बनवायचा। LED बल्ब आजच्या कंडिशनला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला 2 लाखाच्या जवळपास डिमांड आहे। किती 2 लाख रुपये 2 लाख बल्ब एका दिवसाला लागतात असं अनुमान आहे। म्हणजे जे ज्या लोकांना त्याचा अभ्यास केला आहे तेव्हा जर कोणताही जर आपण व्यवसाय करत असेल तर रिश्यू काय असते जे रिश्यू जो चालू आहे तर एका दिवसाला कमीत कमी 2 लाख बल्ब लागतात। तर 2 लाख लागतात तुमचा 2 लाख बल्ब आपण विकला नाही आहे। आपण त्याचा 1% तरी विकू शकतो। म्हणजे सुरुवात करताना ते काय करते त्याला एकोणी माहिती आहे का आज आपली कंपनी आपण स्थापन केली किंवा आपण आज प्रोडक्शन चालू केलं तर आजच्या आज आपला बल्ब लागणार आहे काय आजच्या बाकी वस्तू लागणार आहे काय। पण आपल्याला जर आपला व्यवसाय वाढवायचा आहे तर आपण पहिले काय केले पाहिजे सुरुवात म्हणजे सुरुवात करणे महत्वाचं आहे। तर त्याच अनुषंगाने आपण आज सुरुवात करणार आहे। म्हणजे आपण जेव्हा 100 रुपये कोणत्या गोष्टीसाठी हे करतो गाव एखाद्या वस्तूला तर त्याच्यातून म्हणजे आपल्याला 10% कोणी 20% कमवते कोणी 30% कमवते चांगल्या मेहनतीच्या माध्यमातून किंवा लोक संपर्काच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याकडे जर 2 पैसे येत असेल आपण नेटवर्क मार्केटिंगच्या बाबतीत बोलत नाही आहे 2 पैशाच्या बाबतीत बोलत आहे। कारण का आजकाल लोक पूर्ण म्हणजे नेटवर्क मार्केटमुळे थकून गेले अक्षरशः पहिले जर एखादा कॉल केला कोणी तर असा प्रोग्राम आहे तसा प्रोग्राम आहे त्यांची मानसिकता समजून घेण्याची नसते। त्यांची मानसिकता काय असते तेव्हा काहीतरी नेटवर्क मार्केटिंग आहे हे घुमून करून कधी तिथंच आपण आपल्याला टाकते म्हणजे त्यांची मानसिकता ऑलरेडी म्हणजे त्याची बनली आहे बनली आहे म्हणजे या वातावरण बनवली आहे। आता जे आहे असेंबल मशीन आहे हीच मशीन इलेक्ट्रॉनिक मशीन सुद्धा आहे पण ही लाखाच्या घरात जाते। ही इलेक्ट्रॉनिक मशीन सुद्धा आहे पण ती लाखाच्या घरात जाते। आपण काय करणार आहे लघु उद्योग आणि कमीत कमी पैशामध्ये कामाची मराठी भाषेमध्ये जुगार त्याच्यातून तयार केलेली ही मशिनरी आहे। म्हणजे कमीत कमी पैशामध्ये आपण लाईट सारखी वस्तू ज्या कंपनी चालतात त्याच्या टक्करचा बल्ब बनवण्याची आपण तेवढी ताकद ठेवतो आपल्या उद्योगाच्या माध्यमातून। कारण का मटेरियल जे वापरते हे सगळं तेच वापरते जे ते वापरतात ते आपण वापरतो। फरक काय असते आपल्या जर त्याच्यात ते कंपनी आणि आपण उद्योजक त्याच्यामुळे लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे कंपनी ही मोठी आहे म्हणते कंपनीचं काम चांगलं आहे म्हणते परंतु कंपनी आजपर्यंत कोणी पाहिली नाही आहे म्हणजे पण त्याची एक स्वतःची कंपनी आहे म्हणजे तो काय इन्व्हेस्टर आहे आणि आपण काय आहे उद्योजक आणि लघु उद्योग करणारे लोक आहे। आपल्याला जेव्हा उद्योग करायचा असला तर आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं। म्हणजे आपला जर एखादं नवीन पे चालू करायचं असलं तर शून्यापासून सुरुवात करावं लागते आणि शून्यापासून सुरुवात करताना समोरच्या व्यक्तीमध्ये पेशन पाहिजे आणि त्या पेशन जर आपल्या स्वतःच असेल तर आपण तो उद्योग थोडा करता करता वाढतो। जेव्हा ही मशिनरी जेव्हा मी सर्वप्रथम आणली तर माझ्याकडे 1 मशिनरी होती त्याच्यापासून नंतर मी 3 मशिनरी वाढल्या चला तर भेटूया पुढे आणखी काही ताज्या घडामोडीसह। पाहत रहा प्रशांत सिसोदिया अमरावती सह संकेत कबीरे अन्ना TV कार्ला।